स्वागत परत एकदा तुमचं आपल्या सर्वांच्या जिजव अकॅडमीवर मित्रांनो भारती विद्यापीठ जे की डीम्ड टू बी युनिव्हर्सिटी आहे पुण्याची आता यामध्ये जर का समजा तुम्हाला मेडिकल कॉलेजला ॲडमिशन घ्यायची असेल तुमचं जर एम बी एस करण्याचं स्वप्न असेल तर या कॉलेजमध्ये तुम्हाला प्रवेश मिळण्यासाठी नेमकं रजिस्ट्रेशन कुठं करावं लागतं तर या कॉलेजसाठी मित्रांनो तुम्हाला रजिस्ट्रेशन जे आहे तर ते करावं लागणार एम सी सी या वेबसाईटवर ओके एम सी सी या वेबसाईटवर तुम्ही रजिस्ट्रेशन करून त्यामध्ये तुम्हाला जवळपास दोन लाख रुपये एवढं सिक्युरिटी डिपॉझिट त्या वेबसाईटवर पे करावं लागणार आहे आता हे जे टू लॅक्स रुपये सिक्युरिटी डिपॉझिट असतं तर हे रिफंडेबल असतं म्हणजे तुम्हाला सीट मिळाली तरीसुद्धा ते रिफंड होणार आहे आणि जर सीट नाही मिळाली तरीसुद्धा ते रिफंड होणार तर त्यामुळं रजिस्ट्रेशन रजिस्ट्रेशन चार्ज जो आहे तर तो पाच हजार रुपये असतो आणि सोबतच जर समजा तुम्हाला यामध्ये ॲडमिशन करायची असेल तर सिक्युरिटी डिपॉझिट जे आहे तर ते दोन लाख रुपये असतं आता जर समजा आपल्याला आपण ठरवलं की चला आपल्याला डिम्ड युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन करायची दोन लाख रुपये सिक्युरिटी डिपॉझिट भरलं पाच हजार रुपये रजिस्ट्रेशन चार्ज भरला एम सी सी या वेबसाईटवर आणि नंतर मग चॉईस फिल, फिल, फिल करत असताना समजा आपण काही डिम्ड युनिव्हर्सिटी ज्या आहेत महाराष्ट्रामधल्या तर त्याचे चॉईस फिल केले बट चॉईस फिल करत असताना जर समजा काही चूक झाली तर तुम्हाला एक तर राऊंडमधून बाहेर व्हावं लागतं तुमचे दोन लाख रुपये जे आहे तर तो त्या ठिकाणी तुमचं पॅ म्हणजे दोन लाख रुपये जे आहे तर ते जप्त होऊ शकतात का बरं कारण जर तुम्ही समजा कॉलेजचं फी स्ट्रक्चर जर बघितलं नाही आणि अशा वेळेस जर तुम्ही चॉईस फील केले आणि नेमकं तेच कॉलेज जर का तुम्हाला मिळालं आणि नंतर जर तुम्ही ज्यावेळेस कॉलेजला कॉल करून विचारलं की नेमकी फीज किती आणि ती फीज जर समजा आपल्याला परवडण्यासारखी नसेल आणि नंतर जर मग आपण ठरवलं की नाही आता आपल्याला या कॉलेजमध्ये ॲडमिशन करायची नाही कारण फीज जास्त आहे मग अशा वेळेस तुमचे जे दोन लाख रुपये तर ते जप्त होण्याची खूप शक्यता असते कारण जर समजा तो नेमका दुसरा राऊंड असेल त्यामध्ये तुम्ही पहिल्या राऊंडमधून दुसऱ्या राऊंडमध्ये गेला असाल कॉलेज चेंज झाला असेल तर ती ॲडमिशन तुम्हाला कन्फर्म करावीच लागते दुसऱ्या राऊंडचे खूप सारे रूल्स सा असतात की जे एम सी सीच्या वेबसाईट वेळोवेळी अपडेट करत असते ओके आता यासाठी आपण काय करूया तर या कॉलेजमध्ये नेमकं किती फी स्ट्रक्चर आहे तर ते बघूया सुरुवातीला तुम्हाला स्क्रीनवर एम एस सी ॲडमिशन रजिस्ट्रेशन फॉर्म दिसतोय आता जे काय समजा या ठिकाणी ज्या विंडो ओपन होतील तर त्या जर आपण काळजीपूर्वक बघितल्या किंवा जे स्क्रोल मॅसेज आहेत तर ते जर आपण काळजीपूर्वक बघितले तर ते मॅसेज जे आहेत तर ते आपल्याला हे बघा आता हे एम बी बी एसचं आलं आहे या ठिकाणी तर हे एम बी बी एसचं जे आहे तर हे एम बी बी एसचं नेमकं आपल्याला काय बघता येईल तर यावर आपल्याला क्लिक करायचं आहे एम बी बी एसच्या यावर तर एम बी बी एस फी स्ट्रक्चरवर जर आपण क्लिक केलं तर समोरची विंडो जी आहे तर ती ही अशा पद्धतीनं आपल्या समोर ओपन झालेली आहे आता जर आपण याला स्क्रोल करत घेतलं तर सगळ्यात सगळ्या शेवटी या ठिकाणी तुम्हाला काय दिसतंय तर एम बी बी एस फी स्ट्रक्चर अँड एम एस ऑब्लिक एम डी एम डी ऑब्लिक एम एस फी स्ट्रक्चर तर हे सगळं तुम्हाला दिसतं आता जर समजा आपण एक नंबरला जर बघितलं यामध्ये नंबर एकला तर आपल्याला सहज समजून येऊ शकतं की हे जे एक नंबरला आहे तर एक नंबरला जे दिलेलं आहे तर ते आहे हे वालं तर हे आहे एम बी बी एस जनरल कॅटेगरी फी स्ट्रक्चर आणि सोबतच आहे एन आर आय फी स्ट्रक्चर हे जे आहे तर हे एन आर आय फी स्ट्रक्चर आहे आता यामध्ये जर समजा आपल्याला आपण जर बघू शकलो व्यवस्थित की नेमकं कोणत्या याची फीज किती आहे तर ती आपल्याला नंबर एकला क्लिक करून बघता येईल बघा नंबर एकला क्लिक केलं तर यामध्ये सुरुवातीला वरती जे टायटल आलं तुमच्याकडं तर ते आलं जनरल कॅटेगरीसाठी ओके हे आहे जनरल कॅटेगरीसाठी आता जनरल कॅटेगरीसाठी फी स्ट्रक्चर नेमकं किती तर आपण हे ओपन करून बघूया हे जे पी डी एफ आहे तर हे ओपन करूया हे डाउनलोड होतं आहे आता डाउनलोड झाल्याच्यानंतर तुम्हाला अगदी वरती या ठिकाणी काय काय दिसतं बघा भारती विद्यापीठ डीम्ड टू बी युनिव्हर्सिटी पुणे इंडिया मेडिकल कॉलेज पुणे आता हे सगळं जी नोटीस आहे ही अधिकृत त्यांच्या वेबसाईटवरची आहे तर त्यामुळं फी स्ट्रक्चर किती आहे दोन हजार बावीस तेवीससाठी आता हे, जा है हे, साथी हे है? है जे आहे तर हे फर्स्ट इयरसाठी नसणार आहे हे काय तर सेकंड इयरपासून कारण फस्ट इयरचं जे आहे तर हे यामध्ये आलेलं नाही आहे सेकंड इयरपासून फी स्ट्रक्चर किती आहे हे आलेलं आहे बट फर्स्ट सुद्धा आपण यामधून कॅल्क्युलेट करू शकतो बघा ही जी नोटीस आहे तर ही लेटेस्ट आहे पाच सात दोन हजार बावीसची म्हणजे अगदी पाच तारखेची याच महिन्यातली आता नोटीसमध्ये नेमकं काय दिलेलं आहे बघा ऑल द एम बी एस स्टुडंट आर इन्स्ट्रक्टेड टू पे देअर कॉलेज फी फॉर द इयर आता ही दोन हजार बावीस तेवीससाठी त्या विद्यार्थ्यांना फी पे करण्याची सांगितलेली आहे आणि पे बाय डेटसुद्धा दिलेलं आहे की तुम्हाला नेमकं कोणत्या तारखेपर्यंत ही फी पे करणार आहात तर हे बघा हे आहे अठ्ठावीस दोन दोन हजार तेवीस अठ्ठावीस दोन दोन हजार तेवीस एकतीस आठ दोन हजार बावीस ओके तर आता हे जे फी स्ट्रक्चर आहे तर हे कसं दिलेलं आहे नेमकं ते बघूया बघा हे जनरल कॅटेगरीसाठी आता जनरल कॅटेगरीसाठी जर तुम्ही बघू शकत असाल तर जो अमाऊंट आहे जी अमाऊंट आहे तर ती आहे एकवीस लाख तेहतीस हजार चारशे पंच्याण्णव तर एवढी जी फीज आहे तर ही जनरल कॅटेगरीसाठी आहे म्हणजे एकवीस लाख तेहतीस हजार चारशे पंच्याण्णव रुपये पर इयर फी पण अजून संपलेलं नाही आहे एक लक्षात घ्या या नोटीसमध्ये अजून काही दिलेलं आहे का दिले तर ते सुद्धा आपण बघूया या टेबलच्या खाली एक नोट दिलेली आहे ॲडिशनल टेन पर्सेंट बघा ॲडिशनल टेन पर्सेंट म्हणजे आपण वरती जी रक्कम बघितली तर त्यामध्ये दहा टक्के इन्क्रीज होणार आहे कशामध्ये तर ट्यूशन फीमध्ये इन्क्रीज होणार आहे ती जी ट्यूशन फी आहे वरची तर त्यामध्ये इन्क्रीज होणार टेन पर्सेंट तर ती टेन पर्सेंट इन्क्रीज करून फी किती झाली म्हणजे टेन पर्सेंट म्हणजे किती झालं तर हे झालं मित्रांनो दोन लाख तेरा हजार तीनशे पन्नास एवढं इन्क्रीज त्या फीमध्ये होणार आहे वरच्या फीमध्ये मग आता ही डेव्हलपमेंट फी आहे ही जी फी आहे ही डेव्हलपमेंट फी आणि आपण वरती जी बघतोय तर ही कोणती फी तर ट्यूशन फी ही जी आहे एकवीस लाख तेहतीस हजार चारशे पंच्याण्णव ही ट्यूशन फी आणि दोन लाख तेरा हजार तीनशे पन्नास ही कोणती फी ॲज अ डेव्हलपमेंट फी टोटल फी किती होते तर टोटल फी होते तेवीस लाख शेहेचाळीस हजार आठशे पंचेचाळीस वरती जी फी बघितली होती आपण तर त्यापेक्षा फी नक्कीच वाढलेली आहे फी किती झाली तर तेवीस लाख शेहेचाळीस हजार आठशे पंचेचाळीस तर ही या ठिकाणी फीज या मुलांना पडणार आहे मग तुम्ही जर या कॉलेजमध्ये ॲडमिशन जर करू इच्छित असाल तर तुमचं जे समजा बजेट आहे तर ते किमान पंचवीस लाख पर इयर एवढा असायला पाहिजे त्याच वेळेस चॉईस फिलिंगमध्ये हे कॉलेज तुम्ही टाकू शकता आणि हे कॉलेज जर तुम्हाला मिळालं तर जी फीज आहे तर ती दरवर्षी इन्क्रीज होत असते या ठिकाणी दिलेलं आहे बघा द फीज शाल बी रिवाइज्ड अपवर्ड फाईव्ह पर्सेंट पर इयर पर बघा ही पाच टक्के जी आहे तर ही फी इन्क्रीज होणार आहे आता पाच टक्के जरी म्हटलं तर लाखाच्या वरची गोष्ट आहे ती तर त्यामुळं तुम्हाला जर समजा तुमचं जर बजेट असेल तुम्ही जर करू शकत असाल तर नक्की तुम्ही हे करू शकता या कॉलेजला तुमच्या चॉईस फील्डमध्ये तुम्ही ठेवू शकता जर तुम्ही हे कॉलेज ठेवलं तर फक्त फी स्ट्रक्चर जे मी तुम्हाला सांगितलं आहे तर यामध्ये अधिकृत वेबसाईटवरचं फी स्ट्रक्चर आहे तुम्ही जर आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की एकदा सबस्क्राईब करा व्हिडिओमध्ये माहिती जर आवडली असेल तर नक्की एकदा लाईकवर क्लिक करा आणि तुमचा जर काही क्वेश्चन असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा आपण त्यावर एक वेगळा व्हिडिओ बनवूया आज आपण थांबूया ओके बाय